नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी सुनील आपलं स्वागत करतो. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. उद्धव ठाकरेंना मोस्ट कन्फ्यूज पॉलिटिशियन अवॉर्ड द्या, राधाकृष्ण विखे पाटलांचा टोला. वर्ध्यात क्षुल्लक कारणावरून युवकावरती चाकू हल्ला, पोलिसात गुन्हा दाखल. जळगावात पत्रकाराला मारहाण, बातमीत वडिलांचे नाव छापल्याने मुलांनी केली मारहाण. बंदरे गावातील पाण्याची टाकी झाली जीर्ण, प्रशासन दुर्घटनेची वाट पाहतय का, संतप्त सवाल. आणि सोयाबीन पिकाला हमी भाव द्या, बुलढाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटार फेकून आंदोलन. आता पाहूया सविस्तर वृत्त. उद्धव ठाकरेंना मोस्ट कन्फ्युज पॉलिटिशियन अवॉर्ड द्यावा असं विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय. आम्ही सत्तेसाठी लाचार नाही असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी शिर्डीमधील सभेमध्ये केलं होतं. याच वक्तव्यावरती विखेंनी टीका केली आहे. आज पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ करण्यात आला. यानंतर विखे पाटील हे पत्रकारांशी बोलत होते. सरकारमध्ये राहून निर्णय घेण्याची क्षमता शिवसेनेत नाही. जुमलेबाज सरकार म्हणणारा शिवसेना पक्ष हाच मोठा जुमला असून सत्तेत राहून शिवसेनेचं केवळ मलिदा खाण्याचं काम सुरू आहे, असं मत विखे पाटील यांनी व्यक्त केलं. विरोधी पक्षनेता म्हणून मी काय काय कामं करावी हे तुम्ही सांगायची गरज नाही. शिवसेनेने आपला स्वाभिमान केव्हाच गमावला असून थोडा जरी स्वाभिमान तुमच्यात शिल्लक असेल तर सत्तेतून बाहेर पडा, असं आवाहन त्यांनी दिलं आहे. शिवाय या वर्षीचा मोस्ट कन्फ्युज्ड पॉलिटिशियन अवॉर्ड उद्धव ठाकरे यांना दिला जावा अशी खोचक टीकाही यांनी यावेळी केली. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, शिर्डी. वर्ध्यात क्षुल्लक वादावरून घरासमोर उभा असलेल्या युवकावरती चाकूने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. काहीच कारण नसताना हा हल्ला करण्यात आला असे जखमींचं म्हणणं आहे. एका इसमाकडून तिघांवर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. तीनही युवक घरासमोर उभे होते. रोहित चौधरी, कुणाल कांबळे, रोहन पाटील अशी त्या तिघांची नावे आहेत. यात रोहित चौधरी, कुणाल कांबळे हे जखमी आहेत. सदर घटना सानेवाडी ते रेल्वे क्वार्टर येथील 10 सुमारास घडली होती. पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी जखमींना दवाखान्यात नेले आणि आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रामनगर पोलीस करत आहेत. त्याची फिर्याद घेऊन लगेच गुन्हा दाखल कलम 307 आणि 34 भाजीप्रमाणे गुन्हा दाखल केला आणि डीव्ही पथक मध्ये एनपीसी राऊत, एनपीसी आकाश चुंबळे, पीसी नरेंद्र कांबळे, रितेश खासबागे यांना आरोपी शोध कामी रवाना करण्यात आला. रवाना केल्यानंतर असं माहित झालं की त्याच्यातला जेवढे आरोपी आहे ते आपल्या हद्दीतच फिरत आहे. डीव्ही पथकने खूप चांगला काम करून 5 ते 7 तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले, हत्यारासह ताब्यात घेतले आणि बाईक पण, जे गुन्ह्यात वापरलेली बाईक होती होंडा शाइन तेही जप्त करण्यात आलेली आहे आणि तिन्ही आरोपीला अटक करण्यात आलेला आहे. पुढील तपास माननीय पोलीस निरीक्षक चौधरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. देवी विसर्जनाच्या दरम्यान झालेल्या वादाच्या बातमीत वडिलांचे नाव छापल्यावरून मुलाने साथीदारासह येऊन पत्रकाराला लाकडी दांडकेने मारहाण केल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील जामनेर इथून समोर आली आहे. या घटनेने पुन्हा एकदा पत्रकारांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आलाय. 2 देवी मिरवणूक आणि विसर्जनाला काही अतिउत्साही युवकांच्या बेजबाबदार वागण्याने घटनेला गालबोट लागले होते. त्या घटनेबाबत दुसऱ्या दिवशी जामनेर पोलीस स्टेशनला नोंद करण्यात येऊन संबंधितांविरुद्ध गुन्हाही दाखल केला. त्या घटनेचे जामनेर पोलीस स्टेशनच्या अधिकृत सूत्रांकडून वृत्तसंकलन करून तशी बातमी प्रकाशित केली. मात्र त्या फिर्यादीत इतर लोकांची नावे असूनही बातमीत फिर्यादी म्हणून फक्त माझ्या वडिलांचेच नाव का छापले असा आरोप करत नगरसेवक बापूराव हिवराळे
यांच्या मुलाने सोबतच्या काही जणांसह पत्रकार लिकायत सय्यद यांना शहरातील गांधी चौकात गाठून लाकडी दांड्याने मारहाण केली. याबाबत जामनेर पोलीस स्टेशनला संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत चालू होते. या घटनेचा सर्वत्र निषेध होत असून या घटनांमुळे लोकशाहीला मारक असे वातावरण निर्माण केले जात असल्याचा सूचक प्रतिक्रिया काही बुद्धिजीवी मंडळींनी व्यक्त केल्या. लोकमत वार्ता तालुका प्रतिनिधी जामनेर. 2 दिवसापूर्वी जामनेर येथे दुर्गा विसर्जन झाला होता. दुर्गा विसर्जनमध्ये 2 मंडळांमध्ये भानगड झाली होती. त्या भानगडीचे विरोधात कालदी जामनेर पोलीस स्टेशनला रात्री भाजपाचे नगरसेवक बाबूराव विराडे यांनी फिर्याद दिली होती. त्या फिर्यादीवरून आज आम्ही लोकमतमध्ये बातमी प्रसिद्ध केली. त्या बातमी प्रसिद्ध केल्यानंतर मला आज सकाळी त्यांचा फोन आला का बाबा तू अशी कशी बातमी लावली, त्यात मी एकटा फिर्यादी होता का. त्याच्या माझ्यासोबत पोलीस स्टेशनमध्ये जितू पाटील, महेंद्र बाविस्कर, चंद्रकांत बाविस्कर हे सुद्धा होते. मी एकटा थोडी फिर्यादी होता, ते पण फिर्यादी होता. मी त्यांना बोललो का म्हटलं तुम्हीच एकटे फिर्यादी होते आणि ज्या पोलिसांनी आम्हाला माहिती दिली त्याच आधारे आम्ही बातमी लावली. त्यानंतर त्यांनी मला सांगितलं का मी पुण्याला तुला उद्या येऊन भेटतो. त्यानंतर मला त्यांचा मुलगा विलास बाबूराव विळा याचा फोन आला का तू अशी कशी बातमी लावली, त्याच्यामध्ये दुसरे लोकांचं नाव नाही आहे, माझ्या वडीलाचंच एकटं नाव आहे. मी त्याला बोललो का म्हटलं बाबा फिर्यादमध्ये जे नाव होतं मी तेच टाकलं आहे, तुझे वडीलच फिर्यादी होते. त्यांनी मला सांगितलं का याचा परिणाम तुला भोगावा लागेल. नंतर 11 वाजता मी गांधी चौकमध्ये गेलो असता त्यांनी त्याच्यासोबत 8 मुलं आणले आणि मला जमा करून माझ्यावर हल्ला केला आणि अमानुषपणे लाठ्या काठ्या यांनी मारहाण केली. त्यानंतर मी लगेच पोलीस स्टेशन गाठले आणि त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. शालिनी प्लस साठी सचिन गोसावी, जळगाव. बारामती तालुक्यातील पंधरे गावातील पाणी पुरवठा करणारी पाण्याची टाकी धोकादायक झाली आहे. ही पाण्याची टाकी 1979 साली उभारण्यात आली होती. आता या टाकीच्या कॉलमचे गज उघडे पडले आहेत. वेळीच उपाययोजना केली नाही तर इथे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बारामतीमध्ये याच टाकीला लागून विद्युत पुरवठा करणारी तार गेली आहे. डीपी देखील जवळ आहे, शेजारी घरे देखील आहेत. जर दुर्घटना घडली तर मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे. या टाकीचे 40 वर्षात अधिकाऱ्यांकडून एकदाही ऑडिट करण्यात आलं नाही. टाकीची डागडुजी देखील करण्यात आली नाही. याकडे जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीने लक्ष देऊन योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी विक्रम कोकरे यांनी केली आहे. साधारणतः 40 वर्षाचा कालावधी लोटला गेला व या टाकीपासून गावातील साधारणतः पाणी पुरवठा केला जातो व या टाकीकडे वारंवार या ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केलेलं आहे व या टाकीचे 8ही खांब जीर्ण झालेले आहेत व त्या खांबाची स्टील आतील दिसत आहे व संबंधित प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. शेजारी घरे आहेत, लाईटच्या विद्युत तारा डिप्पे आहे व वृद्ध लोक वयोवृद्ध लोक इथं बसण्यासाठी येत आहेत. तरी ही धोका निर्माण होऊ शकतो. संबंधित प्रशासनाने त्वरित यावरती पाऊल उचलून कारवाई करावी व टाकी जमीनदोस्त करून नवीन टाकी उभारून गावाचा पाणी पुरवठा चालू करावा. शालिनी प्लस साठी नवनाथ बोरकर, बारामती. सोयाबीन पिकाला हमी भाव देऊन शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोयाबीनचे कुटार फेकून आंदोलन करण्यात आले. पाहूयात हे वृत्त. 20 ऑक्टोबर रोजी विदर्भ मराठवाड्यात स्वाभिमानीने ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले. त्यानंतर भाजप सरकारने या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत शेतकऱ्यांच्या मागण्यांना हरताळ फासला. या पार्श्वभूमीवर आज पुन्हा स्वाभिमानीने आक्रमक होत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर सोयाबीनचे कुटार फेकून आंदोलन केले. राणा चंद्रशेखर चंदन यांच्यासह स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोयाबीनचे कुटार फेकले. तसेच सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत सोयाबीन आणि कापूस उत्पादकांना हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई द्या, सोयाबीन कापसाला हमीभाव जाहीर करा, तसेच विदर्भ मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करून 20 ऑक्टोबर रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या रास्त रोको आंदोलनात स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांच्यासह कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांवर पोलिसांनी जे गुन्हे दाखल केले आहेत ते तातडीने मागे घ्या अशी मागणी करण्यात आली. दरम्यान शेतकऱ्यांच्या या मागण्या सरकारने त्वरित मान्य न केल्यास यापुढे सोयाबीन कापूस उत्पादकांच्या मागण्यांसाठी स्वाभिमानी यापेक्षाही आक्रमक भूमिका घेत जिल्हाभर आंदोलन करेल असा इशारा राणा चंदन यांनी दिला आहे. पूर्ण मराठवाडा विदर्भातला कापूस सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात आहे. सरकारने कापूस उत्पादक सोयाबीन उत्पादक आधार दिला पाहिजे, पण सरकार कुठल्याच प्रकारच्या सोयाबीन कापूस उत्पादकांना न्याय देत नाहीये. त्याच रूपात शेतकरी जर रस्त्यावर उतरला तर त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करणे सरकारने हा धंदा चालू केलेला आहे. सरकारला आमची विनंती आहे कापूस उत्पादक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी नुकसान 50,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी. ही
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची प्रमुख मागणी आहे का येणे आता येणाऱ्या 2 दिवस अगोदर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन आम्ही केलेलं होतं, तरी सरकारने अजून सुद्धा कुठली सोयाबीन कापूस उत्पादकी दखल घेतलेली नाही. म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही आज या ठिकाणी सोयाबीनचा कुटार आणून सरकारचा निषेध करत आहोत. सोयाबीन आणि कापूस उत्पादकांना जोपर्यंत सरकार न्याय देणार नाही तोपर्यंत हा लढा आमचा चालू राहणार आहे, सरकारला आमचा इशारा आहे. शालिनी प्लससाठी योगेश शर्मा, बुलढाणा. अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणाऱ्या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सुवर्ण पुण्यतिथी महोत्सवाला गुरुकुंज मोझरी इथून सुरुवात झाली आहे. या पुण्यतिथी स्थळाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी स्वप्नील ओमप यांनी. 8 दिवस हा पुण्यतिथी महोत्सव चालणार असून 8 दिवसात या समारंभात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. साहित्य, कला, क्रीडा, उत्सव, महिला संमेलन, सामाजिक, धार्मिक, प्रकट मुलाखत, युवक संमेलन, प्रबोधनाचे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावेळेला 50वी पुण्यतिथी त्यांची आहे, सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी म्हणतो आपण त्यांना. तर भव्यदिव्य असं नियोजन आपण केलेलं आहे आणि या पुण्यतिथीला आपण सध्या उद्घाटन करतो आहे आणि 1 वर्षभर हा उपक्रम आपण राबवण्याची संकल्पना करतो आहे. खेड्याखेड्यामध्ये जिथे जे महाराज गुरुदेव सेवा मंडळ आहे, जिथे जिथे महाराजांचा विचार पोहोचला नाही, जिथे जिथे कमी असेल त्या त्या ठिकाणी राष्ट्रसंतांचा विचार, त्यांचं साहित्य पोहोचवून त्यांचा जो विचार आहे तो त्या रूपाने तिथे जाऊन तो कार्यान्वित करण्याची संकल्पना आमची आहे. त्यानिमित्ताने हा भव्यदिव्य असा उपक्रम कार्यक्रम आपण संस्थेच्या वतीने राबवण्याचा प्रयत्न करीत आहोत. उद्याला प्रथम दिवस आहे 23 ऑक्टोबर आणि त्यानिमित्ताने विविध कार्यक्रम, रचनात्मक विधायक कार्यक्रम आपण करण्याची संकल्पना असते. त्यामध्ये ध्यान आणि प्रार्थना हे तर महत्त्वाचे महाराजांनी दिलेले 2 मंत्र आहेत. त्यांनी कोणालाही असा कानात मंत्र न देता हे असे मंत्र दिले, ध्यान आणि प्रार्थना. त्या ध्यानाची सुद्धा संकल्पना अशी आहे की हे गुरुदेव हम सबको सद्बुद्धी दे, असं कोणी म्हटलं नाही की सर्वांनाच बुद्धी दे असं म्हणण्याचं काही लोकांनी आतापर्यंत केलेलं नाही, परंतु राष्ट्रसंतांनी म्हटलं की मुझको सद्बुद्धी देण्यापेक्षा सबको सद्बुद्धी दे, सत्कर्तव्य करणे की प्रवृत्ती दे, सच बोलणे का अभ्यास दे, सतस्वरूप का ज्ञान दे. ही जी संकल्पना राष्ट्रसंतांची आहे ते कुठेही पाहायला मिळत नाही. जगदिवसांमध्ये किती भाव गुरुदेव भक्तांचा आकडा कर्मभूमीमध्ये जमते? जवळपास शेवटच्या दिवशी तर आपण आकडा करतो समजतो आहे की 7 लाखापर्यंत आकडा जाईल, कारण यंदा या वर्षाला जास्त प्रमाणामध्ये मंडळी येणार आहे, कारण प्रचारही तसंच झालेला आहे. आता दरवर्षीला आपण व्यवस्था आहे सगळी, भोजनाची याची सगळी व्यवस्था करतो आहे, येण्याजाण्याची आवागमनाची सगळीच व्यवस्था आपण करतो आहे. त्याच्यामुळे लोकांना मोठ्या भावभक्तीने ती सगळी मंडळी येतात, त्यांचा विचार घेऊन जातात. विशेष म्हणजे राष्ट्रसंतांनी जो विचार मांडला आहे तो विचार प्रत्यक्षात इतक्या 50 वर्षांनंतर तो जागृततेनं श्रद्धा ठेवून आणि हा उपक्रम ते घरोघरी गावोगावी राबवतात. आणि 6 दिवसीय कार्यक्रम आटोपल्यानंतर 29 तारखेला वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांना देशभरातून लाखो गुरुदेव भक्त येऊन 2 मिनिटे मौन श्रद्धांजली वाहणार आहे. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी 50वी पुण्यतिथी असल्यानं येणाऱ्या गुरुदेव भक्तांच्या सोयीसाठी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ सज्ज झाले आहे. अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणाऱ्या वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा 50वा सुवर्ण पुण्यतिथी महोत्सव अमरावती जिल्ह्यातील कर्मभूमी असलेल्या गुरुकुंज मोझरीमध्ये उद्यापासून या पुण्यतिथी महोत्सवाला सुरुवात होणार आहे. जवळपास 23 तारीख ते 29-30 तारीख या 8 दिवसांमध्ये हा पुण्यतिथी महोत्सव चालणार आहे आणि या पुण्यतिथी महोत्सवाचं विशेष आकर्षण यावर्षी राहणार आहे, कारण 50वी पुण्यतिथी महोत्सव राहणार आहे आणि जवळपास 1 वर्ष हा पुण्यतिथी महोत्सव चालणार आहे. त्याचा अंतिम टप्प्यात संपूर्ण काम आलेलं आहे. आपण व्यासपीठावर उभा आहे आणि आपण बघू शकतो की व्यासपीठावर सनसीटच्या माध्यमातून हा जो मंच आहे, व्यासपीठ आहे, सजवण्याचं काम हे अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे. जवळपास 8 दिवसांपासून हा व्यासपीठ उभारण्याचं काम सुरू होतं. भव्य असा दिव्य मंडप इथे उभारण्यात आलेला आहे. जवळपास 70 ते 80 हजार गुरुदेव भक्तांची आसन क्षमता असलेला हा मंडप गुरुकुंजामध्ये उभारण्यात आलेला आहे. त्याचबरोबर समाधी परिसर असतील, त्यानंतर प्रार्थना मंदिर परिसर असतील, त्यानंतर महाद्वार असतील, हे रंगीबिरंगी डिझाईननी सजवण्यात आलेलं आहे. लाईटिंग सुशोभित अशी लाईटिंग लावण्यात आलेली आहे आणि उद्या सकाळी 4:30 वाजतापासून या पुण्यतिथी महोत्सवाचं जे आहे ते उद्घाटन होणार आहे, अर्थात त्याची सुरुवात होणार आहे आणि 8 दिवस हा पुण्यतिथी महोत्सव चालणार आहे आणि या 8 दिवसामध्ये विविध कार्यक्रमाचं सुद्धा इथे आयोजन करण्यात आलेलं आहे.
कॅमेरा पर्सन विजय क्षीरसागर सह मी स्वप्नील उमप तिवसा अमरावती। बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा शालिनी प्लस। अरे मरी क्या, सॉरी सर मैंने आपको देखा नहीं। लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया। मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता, बहुत महान इंसान थे, उनकी मैंने सारी किताबें पढ़ी, मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ। सुबह ही मैंने उनकी फोटो पर हार भी चढ़ाया। फोटो? और मेरा बाप तो जिंदा है। तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ। अरे मेरे बाप का नाम रसिकलाल है। रसिकलाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रूट नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए। देखिए, आपके और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है। वेरी गुड, चलिए रिवर्स लीजिए। सड़क सुरक्षा, जीवन रक्षा। विश्रांतीनंतर बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। पाहूया पुढील वृत्त। कन्नड नगर परिषदेने तालुका स्तरीय भित्तीपत्रक स्वच्छतेचे छायाचित्र स्पर्धेचे आयोजन कन्नड तहसील प्रांगणामध्ये करण्यात आले होते। स्पर्धेचा मुख्य उद्देश म्हणजे शालेय विद्यार्थ्यांना स्वच्छता दूत बनवण्यास प्रेरणा देण्यासाठी होता। पाहूयात ही सकारात्मक बातमी। ही स्पर्धा कन्नड तहसील प्रांगणात आयोजित केली होती। या स्पर्धेचं मुख्य आयोजन म्हणजे शालेय विद्यार्थिनींना स्वच्छ दूध बनवण्यास प्रेरणा देण्यासाठी आयोजित केली असून या स्पर्धेसाठी तालुक्यातील 50 शाळांनी सहभाग नोंदवला होता। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमंत हारकर, नीरज राजगुरू, महेश सुधाळकर, विजय परदेशी यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती। कन्नड शहरामध्ये नव्हे तर वॉर्डनिहाय नगर अध्यक्ष स्वाती कोल्हे यांनी गांधी सप्ताहानिमित्त शहरात स्वच्छता मोहीम राबवली आणि जनतेनेही भरपूर प्रतिसाद दिला। आता सध्या 11 वॉर्डात कचरा उचलण्यासाठी 11 स्वतंत्र घंटागाड्या उपलब्ध करून दिल्या आहे आणि जनतेचा कचरा प्रश्न सोडवला। स्वच्छतेचे महत्त्व कळावं म्हणून शालेय विद्यार्थिनींना स्वच्छता दूत बनवण्यास प्रेरणा मिळाली म्हणून तालुकास्तरीय भित्तीपत्रक प्रदर्शन भरवण्यात आले होते आणि विजेत्याला पारितोषिक आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले। त्यांना स्पेशल मला सांगायचं आहे की आपण रोज सकाळी उठून स्वच्छता करून घेतो, आपण आपली स्वतःची स्वच्छता करतो, पण परिसराचं काय? परिसर स्वच्छ करण्याची जबाबदारी। यावेळी कार्यक्रमात अनेकांची उपस्थिती दिसून आली। गेल्या अनेक दिवसांपासून वन विभागाच्या हातावरती तुरी देणाऱ्या बिबट्याला अखेर पिंपळवाड म्हाळसा येथील गोटू देशमुख यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात कैद करण्यात आलंय। यावेळी घटनास्थळी वन विभागाचे पथक देखील दाखल झालंय। वरखेडे परिसरात मागील वर्षी याच भागात बिबट्याने हैदोस घातला होता, त्यानंतर पुन्हा एकदा या परिसरात बिबट्या अनेकांच्या नजरेस पडला होता। या परिसरात बिबट्याने अनेक पशुधनाचा फडशा पाडला होता, त्यामुळे वनविभाग देखील बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते। आज पिंपळवाड म्हाळसा येथील गोटू देशमुख यांच्या शेतात तो बिबट्या पिंजऱ्यात कैद झाला। येथे बिबट्याला पाहण्यासाठी आजूबाजूच्या नागरिकांनी एकच गर्दी केली होती। या ठिकाणी बिबट्याला घेऊन जाण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी आले असून हा बिबट्या साधारण 2 वर्षे वयाचा असल्याचा अंदाज वन विभागाने वर्तवला आहे। शालिनी प्लस साठी सचिन गोसावी, जळगाव। समाजामध्ये महिलांच्या बाबतीत होणाऱ्या हिंसाचाराच्या घटनांविरोधात जनजागृती करण्याची गरज आहे असे मत पुण्याच्या वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त तेजस्विनी सातपुते यांनी व्यक्त केलं आहे। त्या पुण्यात बोलत होत्या। पुण्यात पहिल्यांदाच मिसेस इंडिया युनिव्हर्स ही स्पर्धा होत आहे, त्यानिमित्तानं सहभागी होणाऱ्या 51 महिलांनी एकत्र येऊन पुणे जिल्हाधिकारी ते पोलीस आयुक्तालयापर्यंत शांततेने रोड मार्च काढला। महिला सशक्तीकरण आणि हिंसाचाराच्या विरोधात जागृती करण्यासाठी हा रोड मार्च काढण्यात आला होता। या रोड मार्चमध्ये पोलीस उपायुक्त तेजस्विनी सातपुते यांनी मार्चमध्ये सहभागी झालेल्या सर्व महिला, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व मिसेस इंडिया युनिव्हर्सच्या प्रतियोगी यांना संबोधून महिलांवर होणाऱ्या अन्यायाला, अत्याचाराला वाचा फोडून या सर्व घटना कमी होऊन थांबण्याची गरज असल्याचंही म्हणाल्या। पुण्यामध्ये पहिल्यांदाच मिसेस इंडिया ही स्पर्धा होत आहे आणि त्या स्पर्धेच्या निमित्ताने जे सगळे पार्टिसिपंट्स एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी डोमेस्टिक व्हायलन्सच्या विरोधामध्ये एक अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी एक रॅली आत्ता काढलेली आहे आणि मला त्यांच्याशी आज इंटरॅक्ट करायला मिळालं,
त्याबद्दल मी त्यांची सगळ्यांची मनापासून आभारी आहे. आणि या पद्धतीची ऍक्टिव्हिटी ते करत आहेत जी खूप गरजेची आहे आपल्या समाजामध्ये. अशा पद्धतीच्या जागरूकतेची आज फार गरज आहे. त्यामुळे मी त्या सगळ्यांचं अभिनंदन करते आणि अशाच प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज त्यांनी भविष्यातही करत राहाव्यात यासाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते. हमलोग यहाँ पर एकत्र हुए हैं यहाँ के DCP के ऑनर से और हम लोग एक डोमेस्टिक वायलेंस के ऊपर एक मार्च पीस मार्च किया जिसमें हमारी 51 कंटेस्टेंट अब एक अवेयरनेस लाना चाहती हैं कि महिलाओं के ऊपर जो अत्याचार हो रहे हैं उनके अगेंस्ट एक अवेयरनेस है. और हम लोग बहुत धन्यवाद देती हूँ मैं यहाँ के DCP श्रीमती तेजस्विनी जी को जिनकी वजह से ये सब पॉसिबल हो पाया. एंड थैंक यू सो मच. मार्चमध्ये आमचा संदेश हाच आहे की एक तर जे व्हायलन्स आजकाल आपण बघतोय वुमन्सच्या अगेन्स्टमध्ये जे अत्याचार होतात आहे, खूप सारे रेप केसेस आहे, डोमेस्टिक व्हायलन्स आहे, ते खूप वाढत चाललं आहे. तर ते कुठे ना कुठे आता स्टॉप करायला पाहिजे. तो आम्ही एक आवाज म्हणून आमचे जे ह्याचा पीस मार्चचा टॅगलाईन पण वन व्हॉइस होता की एका आवाजात सगळेजण आता स्टॉप करा. आम्ही हा अवेअरनेस देण्याचा प्रयत्न केलेला आहे. शालिनी प्लससाठी आशिष तिवारी, पुणे. मराठवाड्यासाठी वरदान असलेल्या जायकवाडी धरणात केवळ 35% पाणीसाठा शिल्लक राहिल्याने आणि मराठवाड्याकडे पावसाने पाठ फिरवल्याने तालुक्यात दुष्काळ संकट घोंगावत आहे. त्यासाठी जायकवाडी धरणात वरील धरणातून 12 TMC पाणी त्वरित सोडावे या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जल आंदोलन करण्यात आलंय. पाणी आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं, कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, अशी घोषणाबाजी करत माजी आमदार संजय वाघचौरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं जल आंदोलन करण्यात आलं. पैठण तालुक्यात दुष्काळ परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. या जायकवाडी धरणात 2 दिवसात पाणी न सोडल्यास यासाठी जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा माजी आमदार वाघचौरे यांनी दिला आहे. यावेळी माजी आमदार संजय वाघचौरे, गोविंद तात्या शिंदे, विजय गोरे, भाऊसाहेब तरमले यांच्यासह आदींची प्रमुख उपस्थिती होती. जायकवाडीमध्ये 15 TMC पाणी हक्काचं पाणी आहे जे नियमाप्रमाणे 15 तारखेलाच 10 तारखेलाच सोडायला पाहिजे होतं. पण या सरकारनं जाणून बुजून या पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि नाशिककरांच्या लोक पुढऱ्यांच्या बळी पडून हे आमचं पैठणचं हक्काचं पाणी जे मराठवाड्याची ताण भागते. आज मराठवाड्यात भीषण दुष्काळ आहे. आज पिण्याची पाण्याची अडचण आहे आणि अशा भीषण दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा पिण्याचं पाण्यासाठी जरा पाणी सोडत नसेल तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. म्हणून हे हक्काचं पाणी सोडण्यासाठी आम्ही पैठण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे हे आज निदर्शनं करण्याचा, जायकवाडीच्या धरणामध्ये निदर्शन करण्याचा आणि सरकारला जागं करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. हे हक्काचं पाणी आहे, मराठवाड्याची ताण भागली पाहिजे, समन्वयी पाणी वाटप झालं पाहिजे. आणि या मराठवाड्यामध्ये आज जवळजवळ 0% पाणी साठा आहे काही धरणामध्ये. आणि त्याच्यामुळं आज पैठण तालुक्यात मी पैठण मतदारसंघापुरतं बोलेल तर पैठण मतदारसंघामध्ये आज जिल्ह्यात सगळ्यात जास्त टँकर आज पैठण मतदारसंघात आहे. म्हणून हक्काचं पाणी आम्हाला मिळालं पाहिजे. आमच्या घशाला कोरड आहे, ही तरी ताण भागली पाहिजे. तुमच्या तिकडल्या भागातल्या ऊसाला किंवा बाकीच्या उत्पादनाला जरा थोडासा या दुष्काळात तरी थोडासा तरी फटका द्या आणि आम्हाला जगून तरी द्या अशी म्हणण्याची आज आपल्याला वेळ आलेली आहे. शालिनी प्लससाठी सुरेश वायभट, पैठण. नगर पुणे मार्गावरती खासगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 8 जणांचा जागीच मृत्यू झालाय. नगर पुणे मार्गावरती वाडे गव्हाणजवळ ही दुर्दैवी घटना घडली आहे. औरंगाबादहून पुण्याला जाणाऱ्या खासगी बसने उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली. ड्रायव्हरचा बसवरील ताबा सुटल्यानं हा अपघात झाला असल्याचं बोललं जात आहे. 5:30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. पुणे नगर महामार्गावरती वाडेगव्हाण फाटा येथे आज 5:30 वाजता हा भीषण अपघात झाला. या अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 11 जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवरती शिरूरच्या ग्रामीण रुग्णालयात तसेच धारीवाल हॉस्पिटल आणि श्री गणेश हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. भावना ट्रॅव्हल्स कंपनीच्या खासगी बसने मालवाहतूक करणाऱ्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झाला आहे. भावना ट्रॅव्हल्स कंपनीची बस औरंगाबादवरून पुण्याच्या दिशेने चालली होती. ड्रायव्हरचे बसवरील नियंत्रण सुटल्यानं बस मालवाहतूक करणाऱ्या ट्रकला पाठीमागून जाऊन धडकला आणि हा भीषण अपघात झाला. प्रदीप मोरे आणि युसुफ शेख या 2 मृतांची ओळख पटली असून इतर 3 मृतांची ओळख पटवण्याचं काम सुपा पोलीस करत आहेत. 11 वाजेच्या सुमारास वाळूजवरून पुण्याला जाण्यासाठी रवाना झालो आणि मग त्याच गाडीचा ऍक्सिडेंट झाल्यामुळे जखमी झाला.
आम्ही झोपलो होतो, आम्हाला माहीत नाही काही काय मी कशाला सांगता येतं आम्हाला अशी आली. भावना ट्रॅव्हल्स नावाची लक्झरी गाडी अहमद औरंगाबाद येथून पुणे येथे जात होती. सुपा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पारनेर फाटा या ठिकाणी समोरून जाणाऱ्या सळे वाहतूक करणाऱ्या मालट्रकला मागच्या बाजूने जोराने धडक दिल्यामुळे लक्झरीमधील 5 जण लोक मयत झालेले आहेत. 11 लोक जखमी झालेले होते. जखमींना स्थानिकांच्या आणि 108 ॲम्ब्युलन्सच्या मदतीने शिरूर हॉस्पिटल ग्रामीण रुग्णालय येथे त्यांना दाखल करण्यात आलेलं होतं आणि 5 जे मयत झालेले होते त्यांना पारनेर येथील ग्रामीण आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं आणि क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहनं रोडच्या बाजूला पडून वाहने वाहतूक सुरळीत करण्यात आलेली आहे आणि आता जखमींकडून अपघात नक्की कसा झाला आणि काय झालं वस्तुस्थिती याप्रमाणे अपघाताची परिस्थिती समजावून त्याप्रमाणे मयत व्यक्तींचे नावं निष्पन्न करून त्याप्रमाणे त्यांचे नातेवाईकांना करण्यात कळवण्याची तजवीज आणि तपास चालू आहे. शालिनी प्लस साठी रुपेश चापुडे, शिरूर. कराड नगरपालिकेच्या नियंत्रणातील अण्णाभाऊ साठे सभागृहामध्ये बेकायदा सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावरती कराड पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये 5 लाखांपेक्षा जास्तीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान नगरपालिकेच्या नियंत्रणातील सभागृहात असा प्रकार घडल्याने चर्चेला उधाण आलंय. तसेच पालिकेच्या प्रशासनाच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. कराड शहरातील नगरपालिकेजवळ पालिका प्रशासनाचे नियंत्रण असणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हॉलमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीस उपाधीक्षक नवनाथ ढवळे यांच्या पथकाने छापा टाकून तब्बल 30 जणांना ताब्यात घेऊन 5,810 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शहरात अचानक करण्यात आलेल्या या मोठ्या स्वरूपातील कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. पालिका कार्यालयापासून हकेच्या अंतरावर असणारे आणि पालिकेच्या नियंत्रणातील सभागृहात अनेक दिवसांपासून जुगार अड्डा सुरू होता याला पालिका प्रशासनाचा अभय असल्याची चर्चा कराडकर नागरिकांमधून होत आहे. कराड शहरातील नगरपालिकेजवळ अण्णाभाऊ साठे समाज मंदिर आहे, त्या ठिकाणी काही सम जुगार खेळत असल्याची आम्हाला गुप्तनी माहिती मिळाली. त्यानुसार आम्ही शनिवारी मध्यरात्री साधारण 12 ते 1 दरम्यान मी स्वतः आणि माझ्यासोबत स्टाफसह त्या ठिकाणी रवाना झालो आणि त्या ठिकाणी समाज मंदिर जे आहे त्याच्या पहिल्या फ्लोअरवरती साधारण आतमध्ये 25 ते 30 जण जुगार खेळत असल्याचं आमच्या निदर्शनास आलं. नंतर आतमध्ये गेल्यानंतर त्यांच्याजवळ असलेली 3 पाणी जे जुगार खेळत होते त्या ठिकाणाहून सर्व मुद्देमाल जो आहे तो आम्ही जप्त केलेला आहे आणि जप्त केलेला जो मुद्देमाल आहे त्यामध्ये साधारणतः 68,000 रुपये कॅश, नंतर 21 मोबाईल, 9 मोटरसायकल असा एकूण 5,810 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि एकूण 30 जे संशयित आहेत त्यांना ताब्यात देण्यात आलेला आहे. पुढे सदर जे इसम आहे त्यांच्यावरती मुंबई जुगार कायद्यानुसार कलम 4-5 अन्वये कारवाई करण्यात आलेली आहे. शालिनी प्लससाठी सकलेन मुलानी, कराड. गौताळा अभयारण्यामध्ये पशुगणना करत असताना एक विचित्र प्राणी आढळला आहे. त्याचे एक्सक्लुसिव्ह व्हिडिओ शालिनी प्लसच्या हाती लागले आहेत. हा प्राणी भारतात प्रथमच आढळला असल्याचं जाणकारांचं मत आहे. पण सदर प्राणी खवल्या प्रजातीसारखा आहे. या प्राण्याबद्दल विशेष माहिती उपलब्ध नसून याबद्दल अधिक तपास सुरू आहे असे वन विभागाने सांगितले आहे. काही प्राणीप्रेमी याबद्दल माहिती जमा करत आहे. ही जात भारतीय नाही तरी सुद्धा हा विचित्र प्राणी येथे दिसून आला आहे. शालिनी प्लस साठी श्याम ठाकूर, सिल्लोड. सध्याच्या घडीला कला विश्वामध्ये लग्न सारेचं वारं वाहतंय की काय असं म्हणायला हरकत नाही. कारण नुकताच दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगने आपल्या लग्नाचा खुलासा केला होता. त्यांच्या पाठोपाठ आता विनोदवीर कपिल शर्मा देखील विवाह बंधनामध्ये अडकणार आहे. पाहूयात हे वृत्त. एकीकडे छोट्या पडद्यावर पुनरागमनाच्या तयारीत असणाऱ्या कपिलने आता लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. तो लग्नाच्या तयारीमध्ये व्यग्र दिसत आहे. 12 डिसेंबरला कपिल आणि त्याची प्रेयसी गिन्नी चतरत हे लग्न करणार असल्याचं कळत आहे. सूत्रांचा अहवाल देत एका खासगी वृत्तानुसार कपिलच्या खास मित्रांना 12 डिसेंबर दरम्यानच्या दिवशी वेळ काढण्यात सांगण्यात आलंय. येत्या काळात तो स्वतः याविषयीची अधिकृत घोषणा करण्याची चिन्ह आहेत. कपिलच्या मूळ गावी हा विवाह सोहळा पार पडणार असल्याचं म्हटलं जात असून त्याच्या कुटुंबियांनी लग्नाच्या तयारीला सुरुवात देखील केल्याचं स्पष्ट होत आहे. खुद्द कपिलनेही काही दिवसांपूर्वी त्याच्या विवाह सोहळ्याच्या बातमीला दुजोरा दिला होता. त्यामुळे आता विनोदवीराची ही बिग फॅट पंजाबी वेडिंग नेमकी असणार तरी कशी हे पाहण्यासाठीच चाहत्यांमध्ये आणि कला विश्वामध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. उद्धव ठाकरेंना मोस्ट कन्फ्युज पॉलिटिशियन अवॉर्ड द्या, राधाकृष्ण विखे पाटलांचा टोला.
वर्ध्यात क्षुल्लक कारणावरून युवकावरती चाकू हल्ला, पोलिसात गुन्हा दाखल. जळगावात पत्रकाराला मारहाण, बातमीत वडिलांचे नाव छापल्याने मुलांनी केली मारहाण. बंदरे गावातील पाण्याची टाकी झाली जीर्ण, प्रशासन दुर्घटनेची वाट पाहतंय का, संतप्त सवाल. आणि सोयाबीन पिकाला हमी भाव द्या, बुलढाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटार फेकून आंदोलन. तुर्तास बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचा. नमस्कार.